अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिवरखेड नजीकच सुरू असलेल्या उंबरवाडी शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर हिवरखेड पोलिसांच्या नाकावर टिचून धाड टाकून मोठी कारवाई केल्यामुळे हिवरखेड ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर असे की जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक अकोट विभागात कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिवरखेड परिसरात उंबरशेवडी शेत शिवारात अवैध जुगार सुरू आहे. या माहितीवरून विशेष पथकाने जुगारावर छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपीकडून नगदी 7,320 आणि 5 मोटरसायकल किंमत अंदाजे 1,45,000 असा एकूण 1,65,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये संतोष विश्वनाथ गावंडे हिवरखेड, शहादेव सुखदेव गवाळे तळेगाव बाजार, अक्षय गणेश बोडखे हिवरखेड, नागोराव भीमराव कुंकर तळेगाव बाजार, विश्वनाथ जगन्नाथ मोरकर हिवरखेड, केवल देशमुख हिवरखेड, अशोक बोडखे यांच्यासह एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी आदेश काढत कलम 144 लागू केलेले असतानाही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत या सर्व आरोपींनी कोरोना आजार पसरेल या हेतूने कृत्य केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांसह अत्यंत गुप्तता पाळत कुशलतेने करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने यशस्वी धाड टाकली आहे. या 2 आरोपी हातात आले असून इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची चर्चा आहे. वास्तविक पाहता विशेष पथकाला ज्या मोठ्या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली तो मोठा जुगार अड्डा वेगळाच असून तो हाती न लागता दुसरा लहान जुगार अड्डा हाती लागला याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु अकोल्यावरून विशेष पथक यशस्वी कारवाई करू शकते मात्र हिवरखेड ठाणेदारांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय जनसामान्यांना पडला आहे. एकीकडे जमावबंदी पाहता सामान्य नागरिकांना धुणके मारायचे आणि जुगार अड्डा यांना मूक संमती देऊन हात ओले करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा साहजिक प्रश्न सरळ उपस्थित होत आहे. MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर सह संतोष सोनवणे हिवरखेड.